केअरटेकर्स सोसायटी आयोजित युद्धात लढलेल्या सैनिक बांधवांच्या सन्मानासाठी व संविधानामुळे मिळालेल्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आनंद यात्रेचं आयोजन छत्रपती शिवाजी महाराज पुतळा गोळीबार चौक ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा कॅम्प येथे करण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेंद्र मोरे तसेच सचिन मथुरावाला उपाध्यक्ष पुणे कॅन्टोनमेंट बोर्ड अरविंद शेठ बुधाने प्रमुख बुधाने वेपर्स यांनी पुष्पहार अर्पण केला. आनंद यात्रेची संकल्पना व कार्यक्रमाचे आयोजन केअरटेकर्सचे अध्यक्ष कुमार शिंदे यांनी केले. सर्वप्रथम जय हिंद. आज भारतामध्ये 75वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जात आहे. या प्रजासत्ताकाचे मुख्य आपण जे करायचं कारण आहे, जे प्रजेचा जो सत्तेचा दिन राहतो प्रजासत्ताक दिन, हा दिन मिळाला बाबासाहेबांमुळं, बाबासाहेबांच्या संविधानामुळं. आम्ही त्यामध्ये रॅली काढली जाते. या रॅली सर्वप्रथम सुरू होती छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून, कारण की त्यामध्ये स्वराज्याचं स्वप्न हे शिवाजी महाराजांनी पाहिलं, ते पूर्ण केलं बाबासाहेबांच्या संविधानाने. त्यामुळे आम्ही ती रॅली काढलेली असते. या रॅलीमध्ये जे भारतासाठी, जे आपल्या लोकांसाठी, बांधवासाठी ज्यांनी जिवाची बाजी करून त्यांनी युद्ध लढलं 1965-1971 जे ते आर्मीचे लोक इथे सहभागी आहेत, त्यांना सन्मानासाठी रॅली आयोजित केली होती. यामध्ये शाळेतील मुलं, लहान मुलं, मुलं मुली, समाजातील भोरी, कुरेशी, ख्रिश्चन, पूर्ण भारताचे जेवढे समुदाय आहेत ते पूर्ण कॅन्टोनमध्ये आहेत. हा सर्व समाज एकत्र म्हणून हा साजरा केला जातो. जय हिंद, जय भारत. एकदम आनंदाने सर्व सण कार्यक्रम व्यवस्थित साजरा करीत आहे. यापुढेही सर्व जण असे एकत्र करून सर्व कार्यक्रम साजरे करूया. पुन्हा एकदा सर्वांना प्रजासत्ताकाच्या हार्दिक शुभेच्छा. मंडळाच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, मॅडम सर्वांनी इथं आम्हाला आमच्या एक सर्व्हिसमॅन बास्केटबॉल बास्केटबॉल असोसिएशनला सर्वांना इथं आम्हाला आदरानं बोलवलं, आमचा माजी सैनिकांचा आदर सन्मान केलात, त्याबद्दल या मंडळाचं आमच्या माजी सैनिकाच्या वतीनं आम्ही हार्दिक अभिनंदन करतो, त्यांचं आभार मानतो. उपस्थित त्या मंडळाचे पदाधिकारी, कार्यकारिणी यांनी आज 3 वर्ष आम्हाला सतत प्रजासत्ताक दिन, गणतंत्र दिवस असे त्या दिवशी आम्हाला बोलवतात, आणि आम्हीही इच्छुकेने येतो, त्यांच्या आमंत्रणाचा स्वीकार करतो, असं त्यांनी पुढे आमच्यावर लक्ष ठेवा. नमस्कार. केअरटेकर हे 2003 पासून हा प्रजासत्ताकाचा कार्यक्रम आयोजित करत आहे, आणि या कार्यक्रमाला सर्व माजी सैनिक, दुसरे सोशल वर्कर हे हजर राहत आहे. आणि आज हा जो कार्यक्रम गोळीबार मैदानपासून चालू झाला, अशी सांगता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्याला मानवंदना देऊन पुष्पहार करून केलेले आहे, तर या कार्यक्रमामध्ये सगळे जमलेले सगळे केअरटेकरचे सभासद, आमचे अध्यक्ष कुमार शिंदे आणि माजी सैनिक जे आलेले आहे, त्या सर्वांचे केअरटेकरतर्फे मी आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. आज प्रजासत्ताकाच्या दिनानिमित्त मी सर्व नागरिकांना, हा संपूर्ण देशाला हार्दिक शुभेच्छा देते. जय भीम, जय शिवराय. जय हिंद, भारत माता की जय. वंदे मातरम, वंदे मातरम. आमच्या कुमार शिंदेनी बोल, आम्ही सगळं कुमार शिंदेचे कार्यकर्ते, आणि त्यांनी एवढं चांगलं प्रोग्राम केला, त्यात सेंट जॉन शाळा कॅम्पची ह्याचा मोठा सहभाग होता. सेंट जॉन शाळा कॅम्पाची जुनी शाळा आहे, तर सेंट जॉन शाळेची त्यांचे प्रिन्सिपल ते सगळ्या स्टाफचा मनपूर्वक अभिनंदन. आमच्या प्रोग्राममध्ये बँड होतं, वेटरन्स होते आर्मीचे, रिटायर्ड वेटरन्स, सिनियर PI होते, लष्कर पोलीस स्टेशनचे इन्चार्ज होते, तर खूप मोठा चांगला प्रोग्राम केला आम्ही. गोळीबार मैदानपासून तर आंबेडकर पुतळ्यापर्यंत आम्ही प्रोग्राम केले, आणि धन्यवाद देतो सगळ्यांचा. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घातला, आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पण हार घातला, आणि सगळ्या पोरांनी एन्जॉय केलाच,
26 जानेवारी हे रिपब्लिक डे म्हणून पोरांनी खूप मोठा मोठा मेळावा म्हणून साजरा केला. थँक्यू. चांगल्या प्रकारे केअरटेकर संस्थेने साजरा केला आहे आणि सर्वांनी तो आनंद त्याचा साजरा केलेला आहे. त्याप्रमाणे सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. भारत माता की जय. भारत माता की जय. केअरटेकरतर्फे दरवर्षी प्रजासत्ताक दिवशी रॅली काढण्यात येते. गोळीबार मैदान येथील शिवाजी पुतळ्याला हार अर्पण करून फुलगेट मार्गे भाईगसे मस्जिद भोपळा चौक अशी होऊन ती आंबेडकर पुतळ्याकडे येते आणि तिथं शिवाजी आंबेडकरांच्या पुतळ्याला हार अर्पण करून रॅली संपते. तरी यात सर्व बंधू भगिनी सर्व प्रकारचे लोक असतात. हे केअरटेकर स्वतःचा 20वा वर्ष आहे.